जग। या प्रकारे सुरुवातीला देवाने सर्व गोष्टीची निर्मिती केली। त्याने 6 दिवसात जग आणि जगात असणाऱ्या गोष्टीची निर्मिती केली। देवाने पृथ्वी बनवली, त्यावेळेस तिच्यावर अंधार आणि सपाट होती, कारण देवाने अजून तिच्यावर काहीच बनवले नव्हते, पण देवाचा आत्मा त्या पाण्यावर फिरत होता। देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला। देवाने बघितले की प्रकाश चांगला आहे आणि त्याला दिसले, मग म्हटले आणि त्याने अंधाराला वेगळे केले आणि त्याला रात्र असे म्हटले। देवाने जग बनवण्याच्या आधी प्रकाशाची निर्मिती केली। हा पहिला दिवस होता। जग बनविण्याच्या दुसऱ्या दिवशी देव बोलला, पाण्याच्या वरती अंतर हो, आणि अंतर झाले। देवाने त्या अंतराला आकाश म्हटले। तिसऱ्या दिवशी देव बोलला, पाणी एका जागेवर जमा हो, आणि कोरडी जमीन दिसो। त्याने कोरड्या जमिनीला पृथ्वी म्हटले आणि पाण्याला समुद्र म्हटले। देवाने पाहिले की जे त्याने बनवले ते चांगले आहे। मग देव बोलला, पृथ्वीवर सर्व प्रकारची झाडे आणि गवत येवो, आणि तसे झाले। आणि देवाने पाहिले की जे त्याने बनवले आहे ते चांगले आहे। जग करण्याच्या 4th दिवशी देव बोलला, आकाशात 2 ज्योती होवो, आणि सूर्य चंद्र तारे झाले। देव बोलला, पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आणि दिवस रात्र ऋतू आणि वर्ष यांच्यात फरक करण्यासाठी केले। 5व्या दिवशी देव बोलला, जिवंत प्राण्यांनी पाणी भरून जावो आणि आकाशात पक्षी उडो। या प्रकारे देवाने पाण्यात राहणारे सर्व प्राणी आणि पक्ष्यांना बनवले। देवाने बघितले की हे चांगले आहे आणि त्या सर्वांना त्याने आशीर्वाद दिला। जगाच्या 7व्या दिवशी देव बोलला, जमिनीवर राहणारे सर्व प्रकारचे प्राणी होवो, आणि देवाने बोलल्याप्रमाणे झाले। काही प्राणी पाळीव होते, तर काही जमिनीवर रांगणारे आणि काही जंगली प्राणी होते, आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे। मग देव बोलला, चला आपण आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्या सारखा माणूस बनवू, तो पृथ्वीवर आणि प्राण्यावर नियंत्रण ठेवेल। आता देवाने मातीपासून माणूस बनवला आणि त्यात जीवनाचा श्वास फुंकला। या माणसाचं नाव आदाम होते। देवाने आदामाला राहण्यासाठी मोठी बाग बनवली आणि त्याची देखरेख करण्यासाठी आदामाला तिथे ठेवले। त्या बागेच्या मध्ये मध्यभागी देवाने 2 विशेष झाडे लावली होती, जीवनाचं झाड आणि बरे वाईट याचं ज्ञान करून देणारे झाड। देवाने आदामाला म्हटले की तू या बागेच्या मध्ये असणाऱ्या 2 झाड, जीवनाचे आणि बरे वाईटचं ज्ञान करून देणारे झाड, यांना सोडून सर्व झाडांची फळे तू खाऊ शकतो, आणि जर तू नाही सांगितलेल्या झाडाचे फळ खाशील तर तू मरशील। मग देव बोलला, माणसाने एकटे राहणे चांगले नाही, पण कोणताही प्राणी आदामाचा जोडीचा नव्हता, त्यामुळे देवाने आदामाला गाढ झोप दिली। मग देवाने आदामाची एक पाचळी काढून त्याची स्त्री बनवली आणि तिला आदामाजवळ आणले। जेव्हा आदामाने तिला बघितले आणि म्हटले की कमीत कमी ही तर माझ्यासारखी आहे, तिला स्त्री म्हणतील, कारण ही माणसापासून बनलेली आहे, याच्यामुळे माणूस आपल्या आईबापाला सोडून आपल्या बायकोसोबत राहील आणि ते एक होतील। देवाने माणसाला आणि स्त्रीला आपल्यासारखे बनवले। त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, सर्व मुलाबाळांना जन्म द्या आणि पृथ्वीला भरून टाका। आणि देवाने बघितले की जे काही त्याने बनवले आहे ते खूप चांगले आहे, आणि तो त्या सर्वावर खुश होता। हे सर्व जग बनवण्याच्या 7व्या दिवशी झाले। जेव्हा 7वा दिवस आला आणि जे काही देव करत होता त्याने ते सर्व काम संपविले, आणि त्याने 7वा दिवस आशीर्वादित करून पवित्र ठरवला, कारण त्या दिवशी त्याने सर्व गोष्टी बनवून संपविले होते। या प्रकारे देवाने जग आणि जे काही त्याच्यात आहे ते निर्माण केले।